निसर्गाला लहरी राजा अशी एक कवीने उपाधी दिली आहे. निसर्गाने ठरवले तर काही अशक्य नाही, परंतु संपूर्ण जगात आज कोरोना व्हायरस संक्रमणाच्या छायेत असून मात्र काही दिवसांपासून बळीराजाला महाराष्ट्रात ठिकठिकाणी बेमोसमी पावसाने प्रचंड अडचणीत आणले असून त्याला या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. एका बाजूला कोरोनाचा वाढता प्रभाव आणि दुसरीकडे बळीराजावर आलेले अवकाळी संकट. आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुदखेंडे येथे अचानक दुपारी 4 सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने ओढून न्यायचा बाकी राहिला. हीच परिस्थिती टिकून राहिली तर बळीराजाला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र अवघ्या महाराष्ट्रात उभे ठाकले. जनमत मराठी करिता प्रतिनिधी मनोज बेलदार, चाळीसगाव.